जागतिक आरोग्य संघटन आणि जागतिक बँक यांच्या एका संयुक्त अहवालानुसार असे एक खूप मोठं पॅन्डेमिक होण्याची शक्यता आहे की जे कोविडच्या शंभरपट मोठं असेल आज अमेरिका ब्रिटन फ्रान्स यांच्यासारखे लोकशाही देश त्यांनी संकल्पना मानून त्यानुसार युनोचा कारभार करतात जिथपर्यंत आपण नेता मोठा आणि नागरिक छोटा अशी परिस्थिती आहे तिथपर्यंत भारताच्या प्रगतीवरती बंधनं राहतील अमेरिका विरुद्ध चीन ह्या सत्ता स्पर्धेत पण आपण आता भविष्यामध्ये भारत कसा असला पाहिजे त्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत ह्यावरती किती चर्चा होते आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षात किंवा मागच्या शंभर वर्षात किंवा दीडशे वर्षात चुका दी किती झाल्या ह्यावरती किती चर्चा होते मला इथं थे तुम्हाला थेट असं विचारायचं आहे की हे सगळं आम्ही ऐकतो तुमच्याकडून ऐकतो आणि कुणाकडून ऐकतो पण सामान्य माणूस हा उमिद पे दुनिया काय आम्ही असं म्हणतात तो पॉझिटिव्हिजमवर जगतो हे ठीक आहे जग युद्धखोरीच्या अगदी तोंडावर आहे पण आत्ता जर नाही आहे ना तर आत्ता आम्हाला आमचं आमचं जगणं जगू दे आणि हे तुमच्यासारखे लोक अभ्यास करतील ते काय यू एन अभ्यास करेल आणि काहीतरी करून सोडवतील कारण युद्धखोरी ही आमच्या दारात आमच्या राज्यात आमच्या देशात तितकीशी नाही याचा आम्हाला आनंद वाटतो अशा वेळेला सामान्य माणसाने या सगळ्यांकडे कसं बघा हे जे सगळं जे चालू आहे ना त्याच्यामध्ये खास करून अमेरिका आणि रशिया इकडची जी सामान्य माणसं आहेत जे सामान्य नागरिक आहेत ते खूप परिणाम करू शकतात ह्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि ते खूप युद्धखोर होते आणि त्यांनी अमेरिकेचं जे मिलिटरीचं जे बजेट होतं ते पूर्वी कधी नव्हतं एवढं वाढवलं आणि त्यांना सोवियत युनियन कंपूर्ण संपूर्णपणे नष्ट करायचं होतं त्यावेळेला द डे आफ्टर नावाची एक एक सिनेमा आला टेलिव्हिजन फिल्म होती ती म्हणजे एक फीचर टेलिव्हिजन फिल्म होती आणि त्यामध्ये जागतिक युद्ध झालं तर अमेरिकेवरती काय परिणाम होईल ह्याचं त्याचं एक काल्पनिक चित्रण केलं होतं आणि त्यावेळेला एक क्रँडी फॉसबर्ग नावाची एक तीस पस्तीस वर्षाची मुलगी होती ती कोणीही फेमस नव्हती म्हणजे ती कोण खूप मोठी विद्वान नव्हती ती कोणी राजकीय किंवा धार्मिक अशी कोणी व्यक्ती नव्हती कोणी क संगीतातली किंवा सिनेसृष्टीतली व्यक्ती नव्हती तिने अभ्यास मात्र केला होता आणि अनुद्ध अणुरुद्ध झालं तर काय परिणाम होईल हे सगळीकडे लिखाण करून भाषणं करून गात आणि तिने न्यूयॉर्कच्या रस्त्यावरती कोट्यावधी लोकांना आणला अणुयुद्धाच्या विरुद्ध त्याच वेळेला द डे आफ्टर फिल्म आली म्हणजे ह्या आयोग झाला म्हणजे त्या दोघांचा काही संबंध नव्हता रोनाल्ड रेगन ह्याने ते बघितलं की रस्त्यामध्ये कोट्यावधी लोक येऊन अणुयुद्धाच्या विरुद्ध बोलत आहेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावरती आणि त्यांनी ती फिल्म पण बघितली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते एवढे घाबरले त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेचे सोव्हित युनियनचे राष्ट्राध्यक्ष गोरबाचेव ह्यांच्याबरोबर आईसलंडची राजधानी रेग्जाबिक इथे मीटिंग ठरवली आणि त्यांनी सामान्य लोकांच्या प्रेशरखाली म्हणजे हे जे न्यूयॉर्कमधले जे प्रेशर होते आणि ह्या सिनेमा ह्याच्या प्रेशरखाली त्यांनी जगातली अण्वस्त्र कायमची नष्ट करायची म्हणून येत्या दहा वर्षात नष्ट करायची असा निर्णय घेतला आणि गोरबाचेव सहमत झाले आणि जगाला खूप मोठी संधी मिळाली की ह्यापुढे पुढील दहा वर्षामध्येच सगळी अण्वस्त्रं नष्ट होती पण रेगन त्यावेळेला स्टार वॉर्स नावाची एक नवीन युद्ध मोहीम करत होते आणि गोरबाचीवना त्याची माहिती होती तर गोरबाचीवून रोनाल्ड्रेगन सांगितलं आपण अण्वस्त्र नष्ट करूया पण तुम्ही स्टार वॉर्स पण बंद करा नाही आता अण्वस्त्र सगळी नष्ट झाली पण तुम्ही फक्त स्टार वॉर्स ठेवलात तर मग रशिया खूप कमकवत होईल ते रोनाल्ड रेगन ऐकायला तयार नव्हते पण ती एक फॅन्सी होती त्यांना स्टार वॉर्समध्ये प्रत्यक्षात काहीच नव्हतं त्यावेळेला त्यामुळे तो करार तुटला पण तरी देखील त्याचा ता परिणाम झाला त्यावेळेला सहासष्ट हजार अण्वस्त्र होती ती आज दहा हजारावरती आली आहेत अर्थात दहा हजार कमी नाही आहेत दहा हजारामध्ये देखील संपूर्ण जग दहा हजार वेळा सं नष्ट होऊ शकतं पण केवळ सामान्य माणसांच्या प्रेशरखालीच ती झाली तर त्याच्यामुळे मला असं वाटते की हा जो वेडेपणा चालू आहे सध्या जगामध्ये तो ज्या वेळेला अमेरिका युरोप आणि रशियातले नागरिक उठून उभे राहतील त्यावेळेलाच त्याच्यावरती नियंत्रण येईल आणि ते अशी उभे राहतील अशी एक साधारण अपेक्षा आहे आशा आहे ह्याच आशेने ख्रिस्टोफर नोल्यान यांनी ओपन हा सिनेमा केला कारण ख्रिस्टोफर नोलॅन एक सिनेमा दिग्दर्शक आहेत त्यांना आपला एक व्यावसायिक सिनेमा करण्याची त्यांचं त्यांचा हेतू होताच पण त्याबरोबर लोकांमध्ये जागृती करावी असा पण हेतू होता दुर्दैवाने त्यांचा जो हेतू होता तो तेवढा सफल झाला नाही म्हणजे लोकांना कळलं नाही की एक्झॅक्टली त्या सिनेमाचा मेसेज काय त्यांना एक सिनेमा चांगला वाटला त्या सिनेमॅटिक ग्रेफ ग्राफिक इफ इफेक्टचे ते चांगले वाटले पण त्याच्यामध्ये आईन्स्टाईन आणि ओपनएमर ह्यांचं जे एक संभाषण दाखवलं आहे त्याचा नक्की मेसेज काय ते अजून कळलं नाही पण मला वाटते जर ख्रिस्टोफा नौलांसारखे महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शक त्यांना आज ते आज जागृत झालेले आहेत जगातले सायंटिस्ट जागृत झालेले आहेत तर त्यांना जे कळतं आहे तर हळूहळू करून कुठेतरी ठिणगी पोचे पडेल आता ही ठिणगी चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या कारणासाठी पडेल का वाईट कारणासाठी पडेल का सांगता येत नाही बऱ्याचशा लोकांना हे धोका कळतो सध्या एक प्रक्रिया चालू आहे आणि माझा स्वतःचा त्याच्यामध्ये सहभाग सहभाग नाही केवळ मी त्याचं अध्यक्ष आहेत पण म्हणजे माझ्या चेअरमॅनशिपकडेही चालू आहे अमेरिका रशिया चीन ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे पाच स्थायी सदस्य आणि ह्या पाचवी जणांकडे जास्तीत जास्त अणुवस्त्र आहेत तर त्या पाच देशांच्या तज्ज्ञांमध्ये ॲक्सिडेंटल म्हणजे तुम्ही म्हणतात माल फंक्शनिंगमुळे कृत्रिमपत्राच्या माल फंक्शनिंगमुळे अणुयुद्ध होऊ नये म्हणून बोलणी चालू आहेत आणि ती मी मॉडरेट करतो आहे सध्या आणि आत्ताच डिसेंबरला जिनेबामध्ये आमची बोलणी झाली शेवटची राऊंड झाली आणि त्याच्यामध्ये पाचही देशातल्या तज्ज्ञांनी सहमती केली की के आता आपण ह्या की हे असं होऊ नये पण आता त्यांनी आता ॲग्री केली आता पुढच्या राऊंडमध्ये आता मी त्याचा अजेंडा ठरवू पण अजूनही तज्ञांच्या पातळीवरती सरकारच्या पातळीवर नाही आहे पण तरी त्यांना तज्ज्ञांना कळले की, की आप आ, आ, हे आपल्या म्हणजे हे जगाच्या दो, दृष्टीने क हे धोक धोकादायक आहे बऱ्याचशा सामान्य माणसांना कळले परंतु हे समजून खूप खूप लिमिटेड आहे पण मला वाटते जे पाश्चिमात्य देशांमध्ये एक आहे मात्र की जी लोकशाही आहे ती बऱ्यापैकी सक्षम आहे त्यामुळे तिथे कोणी आंदोलन सुरू केलं अणुस्थानच्या विरुद्ध पाश्चिमात्य देशांमध्ये अमेरिकेमध्ये म्हणा युरोपमध्ये तर त्याच्यामागे सरकारी ससेमिरा लागणार नाही सरकार बौद्धिक पातळीवरती त्याचा विरोध करेल जसं रोनाल्ड रेगनने रँडी फॉर्क्सबचा विरोध केला होता पण बाकी काही त्रास होणार नाही म्हणजे याच्यावरती खोटे आरोप टाकून हे करून तुरुंगात घाला वगैरे असं काही होणार नाही त्यामुळे तशी लोकशाही तिथे प्रबळ असल्यामुळे तिथे मोठं आंदोलन होऊ शकतं आणि असं जर का मोठं आंदोलन झालं तर त्यातून काही मार्ग निघू शकेल सध्या काय होतं आहे बिल गेट्स घ्या तुम्ही बिल गेट्स एक मोठे उद्योगपती आहेत आता जसं मी म्हटलं की माझ्यासारखे काही अभ्यासक किंवा युनोचे महासचिव किंवा नोबेल पारितोषिक विजेते ह्या सगळ्यांना ह्या धोक्याची कल्पना आहे तशी बिल गेट्स यांना धोक्याची कल्पना आहे पण बिल बिलगेट्सने ह्याच्यावरती काय उपाय सुचवला आहे तर त्यांनी नॉर्वे सरकारच्या सहकार्याने नॉर्वेच्या उत्तर भागामध्ये म्हणजे उत्तर ध्रुवाच्या एकदम जवळ स्वालबार्ड नावाचं एक छोटं गाव आहे त्या स्वालबार्डला एक मोठी प्रयोगशाळा उघडली आहे आणि तिथे जगातल्या सगळ्या वनस्पतीची रोपटी आणून तिथे ठेवतात म्हणजे तुमच्या कोकणातल्या आंब्याच्या झाडाचं रोपटं पण तिथे आत्तापर्यंत पोचलं असेल जगातली या सगळी झाडं वनस्पती वगैरे ती सगळ्याची रोप तर त्यामुळे त्यांचा असा उद्देश आहे की ते जी प्रयोगशाळा त्यांनी अशी बनवलेली आहे ती अशी आहे की जगात किती मोठं समजा अणुयुद्ध झालं किंवा क्लायमॅटिक म्हणजे हवामान बदलामुळे कुठे काही झालं किंवा खूप मोठा प्रचंड भूकंप झाला किंवा खूप मोठा एखादा वोलक्यानं झाला आणि त्यामुळे संपूर्ण जग जरी उद्ध्वस्त झालं तरी पुढचे दहा हजार वर्ष ती प्रयोगशाळा टिकेल आणि तिथली इलेक्ट्रिसिटी टिकेल तर बिल गेट्सांची अशी अपेक्षा आहे की समजा मानवसृष्टीचा संपूर्ण नाश झाला तर दहा हजार वर्षामध्ये नवीन मानवसृष्टी कदाचित एक नवी संस्कृती जन्मासेल असेल आणि त्यांना ती जर का प्रयोगशाळा सापडली उत्तर ध्रुवाजवळची तर आजच्या संस्कृतीची जी कमीत कमी जी झाडं वनस्पती आहेत ती पुन्हा एकदा पुढच्या संस्कृतीमध्ये ती पसरतील हा त्यांनी त्याच्यावरती मार्ग काढला पण ते थांबवायचं कसं हा त्याने मार्ग काढला नाही आहे पण समजा जर का खूप मोठे जर का जनआंदोलन असं होतं आहे असं दिसतंय पण नक्की खात्री आहे की अमेरिकेतले टेक जो आहे तिथे बरेच लोक ह्याला फायनान्स करतील सपोर्ट करतील आणि तांत्रिक सपोर्ट पण देतील कारण बिकटेकमध्ये जे एलन मास्क वगैरे जे सगळे लोक आहेत ह्यांना ह्याची जाणीव आहे पूर्ण आज मोठे मोठे जे, जे सायंटिस्ट आता स्टीफन होकिंग आता गेले म्हणजे माग दोन तीन वर्षापासून निर्मतले तर त्यांना खूप मोठी जाणीव आहे आज जगामध्ये तीन चार मोठे धोके कुठले आहेत एक तर आपण अण्वस्थांबद्दल बोलतोय पण तो एक आहे दुसरं हवामान बदलामुळे काही अचानक उलटंसुलटं होण्याची शक्यता आहे म्हणजे जे नेहमीचं ग्लोबल वॉर्मिंग होतं वगैरे ते वेगळं तो जो परिणाम आहे तो शंभर दोनशे वर्षांनी पृथ्वीचा संपूर्णपणे नाश करेल परंतु अचानक काहीतरी होणे आणि चौथं पण ते जे आत्ताचं कोविड झालं ते खूप लहान समजलं जातं जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँक ह्यांच्या एका संयुक्त अहवालानुसार एक असे एक खूप मोठं पॅन्डेमिक होण्याची शक्यता आहे की जे कोविडच्या शंभरपट मोठं असेल तर हे चार धोके मानवतेपुढे आहेत आणि ह्या चार धोक्यांना सामोरं जायचं असेल तर मानवतेपुढे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे वसुदेव कुटुंबकम जर का जगातले सर्व देश सर्व समाज सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्यापुढे हे चार मोठे धोके आहेत की जे पूर्वी ही पृथ्वीच्या इतिहासामध्ये नव्हते हे चार धोके असे आहेत की ज्यामुळे संपूर्ण सृष्टीचा कायमचा नाश होऊ शकतो तर अशा वेळेस आपण सर्व देशांनी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपलं राष्ट्राभिमान धर्माभिमान जातीभिमान बाकीचे सगळे सगळे जे अभिमान आहेत ते सगळे बाजूला ठेवून सर्व राष्ट्रांनी एक वसुदेव कुटुंबकम ह्या स्पिरिटमध्ये आपण काम केलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे आणि ह्याच्यावरती एकत्र तोडगा काढला पाहिजे तरच त्याच्यावरती तोडगा निघू शकेल म्हणजे उदाहरणार्थ अण्वस्त्रांची रेस ते थांबू शकतील त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिमप्ञेवरती ते नियंत्रण आणू शकतील हवामान बदलांवरती पण काही प्रमाणात निरूषण पॅन्डेमिकवरती ते आणू शकणार कारण ते अनपेक्षित काही झालं तर था त्याच्यावर पण कमीत कमी त्याला त्याचा मुकाबला करण्यासाठी त्याला एकदा प्रॉब्लेम झाला तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ते काहीतरी करू शकतील पण ह्याला एकच मार्ग आहे वसुदेव कुटुंबक्कम म्हणजे ते खऱ्या अर्थाने पण ते त्यांनी एकत्र सहकार्य करण्यासाठी बरेच बदल होण्याची शक्यता आहे मग बदल होण्याची गरज आहे युनोच्या संरक्षनेमध्ये बरेच बदल करायला लागतील लोकांना कल्पना महात्मा गांधींनी युनोची एक संकल्पना मांडली होती ह्याबद्दल भारतात कधी चर्चा होत नाही जगात तर नाहीच पण महात्मा गांधी भारतातले होते त्यांनी एक सुंदर कल्पना मांडली होती आणि सध्याचं जे युनोचं जे सुरक्षा मंडळ आहे सिक्युरिटी काउन्सिल आहे ती जी संकल्पना आहे ती स्टॅलिननी मांडली होती आणि आज अमेरिका ब्रिटन फ्रान्स ह्यांच्यासारखे लोकशाही देश स्टॅलिनची संकल्पना मानून त्याची त्यानुसार युनोचा कारभार करतात ते लोकशाहीच्या गप्पा मारतात पण स्टॅलिनच्या विजनमध्ये ते युनोचा कारभार चालवतात आणि महात्मा गांधींच्या संकल्पनेचा कोणी विचारच केला नाही तर महात्मा गांधींची जी सं संकल्पना होती ती खूप सुंदर संकल्पना होती महात्मा गांधींच्या संकल्पनेनुसार सगळी राष्ट्र त्यांचं सार्वभौमत्व एकाच पातळीवर पाहिजे म्हणजे कुठल्याही देशाला भेटो भेटू नको म्हणजे आत्ता ही जे क्ला कास्ट सिस्टीम केली की हे पाच स्थायी सब सदस्य त्यांना भेटो पंधरा जणांचं सिक्युरिटी असं नाही महात्मा गांधी तुम्ही ठीक आहे तुम्ही एक कॉर्डिनेशनसाठी तुम्ही एक एक जसं आपण कमिटी निवडतो हाऊसिंग सोसायटीमध्ये देखील कमिटी निवडतो तशी तुम्ही कमिटी निवडा पण ती दरवर्षी बदलत राहील त्यात स्थायी सभा सभासद किंवा कोणी देश इतर देशांपेक्षा मोठे वगैरे असं नाही तर इक्वॅलिटी ही महात्मा गांधींची कल्पना होती दुसरं ते म्हणाले की जर का युनोचा मुख्य उद्देश युद्ध उद्द थांबवणं आहे तर तुम्ही युद्धाची जी सामुग्री आहे म्हणजे शस्त्रात शस्त्रातच स्पर्धेवरती नियंत्रण ही त्यांची दुसरी कल्पना होती तिसरी त्यांची कल्पना होती की जागतिक पातळीवरती गरिबी आणि विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सगळ्या प्रकारची विषमता सामाजिक आर्थिक वगैरे तर गांधीजींची जी कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टेट जी कल्पना होती ती पूर्णपणे वेगळी होती आणि त्यानुसार जर का युनोची स्थापना झाली असती तर आज दे जगात जे जगातले जे जे भीषण जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते झाले नसते पण त्याकडे बघितलं नाही स्टॅलिनची जी कल्पना होती की वेटो करायचा ती अमेरिकेला आवडली डेमोक्रॅटिक अमेरिकेला पण गांधीजींची कल्पना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं पण त्या कल्पनेमध्ये आणि वसुदेव कुटुंबिकमच्या फिलॉसॉफीमध्ये जगाला आणि मानवतेला त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग आहे ते सगळ्या प्रश्नांचं तुम्ही सविस्तर उत्तर दिलं तर मी थोडं डायग्रेस होतो जो जुना प्रश्न होता विसाव्या शतकातला की तेलामुळं जे काय ते भील तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवलाय आता एआयचं तुमचं चाललो आहे हे सगळ्यात तेल आणि त्यामुळं मध्यपूर्व आखाती देश यांची काय परिस्थिती आहे तो प्रश्न संपला आहे सुटला आहे काय परिस्थिती नाही नाही तेलामुळे स्पर्धा होत राहील पण तेलामुळे खूप मोठं युद्ध होईल आणि पूर्वीही कधी युद्ध होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं तेलाचा आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा भाग आहे परंतु तसा बऱ्याच गोष्टींचा भाग आहे म्हणजे जरी पाण्यामुळे आंतरराष्ट्रीय युद्ध नाही झालं तरी पाण्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक भाग असणारच तसंच तेलाचा भाग आहे तसं एक रेअर अर्थ मिनरल्स म्हणून अशी प्रद बरीचशी अशी खनिज द्रव्यं असतात म्हणजे खनिज पदार्थ असतात त्यांचा ह्यामुळे जगामध्ये खूप मोठा रोल असेल त्याच्यामुळे युद्ध होणार नाही पण आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचा खूप मोठा परिणाम होईल आता म्हणजे उदाहरणार्थ जर का आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवायचा असेल तर सौर्य ऊर्जेकडे किंवा इलेक्ट्रिक बॅटरीच्या दृष्टीने आपल्याला जायचं तर सौर ऊर्जेसाठी जी सोलर पॅनल्स आपण बनवतो त्या सोलर पॅनलचे जे पी बी सी सेल्स असतात त्याचे बहुतांश कंपोनंट चीनमधून येतात जर का चीनबरोबर युद्ध झालं अमेरिकेचं किंवा पाश्चिमात्य देशांचं तर चीननी समजा ते कंपोनंट्स द्यायचे नाही ठरवले तर तुमचं सौर ऊर्जेमध्ये प्रगतीच होऊ शकणार नाही तर त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तेलावरती आणि कोळशावरती अवलंबून राहावं लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला इलेक्ट्रिकल बॅटरीजमध्ये जे कंपोनंट्स लागतात ते चीन काँगो वगैरे अशा देशातून येतात आणि काँगोमधून देखील जे उत्पादन होतं खाण खाणीमध्ये त्या कंपन्या चीनी आहेत थोडक्यात हे सगळे जे खनिज पदार्थ आहेत ते चीनच्या ता ताब्यामध्ये आहेत तर ह्या सगळ्यावरती चीनचं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आहे तर चीन आणि पाश्चिमध्य देशांमध्ये गुठल्यावरून दे जर युद्ध झालं तरी चीन संपूर्ण हा जो ग्रीन इकॉनॉमीच्या हरित इकॉनॉमीच्या दृष्टीने जो प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये अडचणू शकतात पण ह्यावरून खूप मोठे जागतिक युद्ध होईल वगैरे असं नाही म्हणजे हे सगळे डिस्टर्बन्सेस होतील की इकॉनॉमिक वगैरे तर तेल खनिज पदार्थ पाणी हे सगळेजणं सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतील लिथियम हे देखील महत्त्वाचं आहे तर हे सगळे आणि ह्याला तांत्रिक उपायच आहेत टेक्नॉलॉजिकल म्हणजे काय समजा तेलाला हळूहळू करून ऑल्टरनेटिव्ह आहे सोलर एनर्जी किंवा इतर काही ऑल्टरनेटिव्ज आहेत आता बरेचसे प्रयत्न चालू आहेत आता काही क असे प्रयत्न चालू आहेत की जमिनीच्या भूगर्भातून जे जिओथर्मल एनर्जी म्हणतात ती बाहेर काढायची त्याच्यानंतर काही जणांचे आत प्रयोगशाळेतच आत्ता हे प्रयत्न आहेत अजून वास्तवात आलेले नाही आहे की अवकाशामध्ये काही यंत्रणा बसवून सो सूर्याची जी एनर्जी आहे ती टॅप करायची आणि ती संपूर्ण पृथ्वीवरतीवर तर असे नवीन आता ते पुढच्या तीन चार पाच वर्षात होणार नाहीत पण पुढच्या पन्नाससाठ वर्षामध्ये त्यातल्या काही प्रयत्नांना यश मिळेल आठला कुठल्याला मिळेल आणि कुठल्याला मिळणार नाही ता ते आपल्याला सांगणं कठीण आहे तर त्याच्यामुळे एक तेलाचं महत्त्व राहील पण संपूर्ण तेल आणि खनिज पदार्थ काही नष्ट होणार नाहीत काही प्रमाण त्याचा रोल आहे पण तो रोल कमी जास्त कमी जास्त होत राहील तर त्यामुळे तेलाचं महत्त्व राहील पण त्यामुळे जागतिक युद्ध वगैरे काही होईल असं मला वाटत नाही तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं सब टायटल आहे भारताच्या उज्ज्वल उद्यासाठी कुठं दिसतो भारत तुम्हाला दोन हजार दहाला कुठं दिसत होता आज कुठं दिसतो आणि कुठल्या दिशेला चाललं आहे भारताचं चा जे एक भवितव्य आहे उज्ज्वल होऊ शकतं ह्यासाठी काही गोष्टींची गरज आहे की जर आपण जे जगामध्ये जे एक यशस्वी जे झालेले आहेत त्यांच्याकडे आपण पाहिलं यशस्वी म्हणजे कसं की ते सर्वसामान्य माणूस आनंदी आहे आणि होपफुल आहे आशावादी आहे त्याला मी यशस्वी म्हणतो कारण जर का तुम्ही म्हणजे एक रशियासारखे महासत्ता शस्त्रास्त्राच्या दृष्टीने झाली पण सर्वसामान्य माणूस जर का आनंदी नसेल आणि त्याला आशा नसेल तर त्या देशाला काही यशस्वी म म्हणता येणार नाही तर ह्यासाठी भारताला दोन तीन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे एक नेता आणि नागरिक ह्यांचे संबंध समानतेवरती आले पाहिजेत म्हणजे ह्याचा अर्थ ते समान आहेत असं नाही संबंध समान समान पाहिजेत भारतामध्ये नेत्याला म्हणजे नेता या संस्थेला मी कुठला अमुक नेता किंवा असं म्हणत नाही आणि केवळ राजकीय के नेता नाही तर औद्योगिक किंवा इवन कलाक्षेत्र सगळ्या आपण एका पुतळ्यावरती किंवा एका पातळीच्या वरती नोंदवतो जिथपर्यंत आपण नेता मोठा आणि नागरिक छोटा अशी परिस्थिती आहे तिथपर्यंत भारताच्या प्रगतीवरती बंधनं राहतील नियंत्रण राहतील आपला उज्ज्वल भवितव्य होण्यासाठी तो एक खाप खूप मोठा अडथळा असेल नेता हा नागरिकाला अकाउंटेबल राहिला पाहिजे नागरिक नेत्याला प्रश्न विचारू शकले पाहिजेत अगदी निर्धास्तपणे बिंदास्तपणे आणि जर का असं असेल तर नेता आणि ने नागरिक एका पातळीवर राहिली पाहिजेत ही एक भारताची गरज आहे दुसरं भारतापुढे खूप मोठी आव्हानं आहेत अंतर्गत आव्हानं आहेत आंतरराष्ट्रीय आव्हानं आहेत तर ह्या सगळ्या आव्हानांना तोंडण्यासाठी लोकशाहीमध्ये स्पर्धा होणं साहजिक आहे लोकशाहीचा तो नैसर्गिक स्वभाव आहे परंतु जगातल्या ज्या काही मॅच्युअर डेमोक्रेसीज म्हणतात ज्या परिपक्व लोकशाही आहे त्या सगळीकडे या स्पर्धेच्या पलीकडे जाऊन एका राष्ट्रीय ध्येयासाठी पक्षापक्षांमध्ये सहकार्य होतं आपल्याकडे असं होण्याचा दृष्टिकोन पूर्वी होता तो दृष्टिकोन हळूहळू करत कमी होत चाललेला आहे तर पुन्हा एकदा आपल्याला पक्षापक्षांमध्ये लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून चांगलं सहकार्य कमीत कमी देशाच्या भवितव्यासाठी तरी राहायला पाहिजे तिसरी गोष्ट अशी की भविष्याचा वेध घेणारं अशी देशाची मानसिक इच्छा पाहिजे कधीकधी आपण काय करतो भूतकाळामध्ये खूप गुंत राहतो की दोन हजार साली भारत काहीतरी क गोल्डन युगमध्ये काय सुवर्णयुग वगैरे होतं असो असं तू गोष्ट वेगळी माझ्यामध्ये दोन हजार वर्षापूर्वी खूप चांगल्या गोष्टी झाल्या पण आपण भूतकाळातच रमतो किंवा शंभर वर्षापूर्वी ह्या चुका झाल्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी त्या चुका झाल्या म्हणजे चांगलं म्हणा की वाईट म्हणा म्हणजे जे चांगले अनुभव आपल्या इतिहासामध्ये किंवा काही चुका आपल्याला चुका झाल्या असं वाटतं पण आपण भूतकाळात खूप रमतो भविष्यामध्ये भारत कसा असला पाहिजे त्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत ह्यावरती किती चर्चा होते आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षात किंवा मागच्या शंभर वर्षात किंवा दीडशे वर्षात चुका वर किती झाल्या ह्यावरती किती चर्चा होते तर आपली जास्त करून चर्चा भूतकाळावरती होते आपण भूतकाळामध्ये काय चुकलं ह्याच्यामध्ये आपण मग्न असतो काळामध्ये काय चांगलं करता येईल आणि ते कसं करता येईल त्यासाठी कुठल्या मार्गाने जायला पाहिजे ह्यात आपण तर जर का भारताने जर का ह्या तीन गोष्टी केल्या म्हणजे नेता आणि ने नागरिक ह्यांच्यामध्ये समानता लोकशाहीच्या चौकटीत राहून सर्व पक्षांमध्ये राष्ट्रीय उद्देशांसाठी सहकार्य सा आणि सामंजस्य आणि तिसरी गोष्ट भविष्याचा वेध घेणारा असं अशी मानसिकता ह्या तीन गोष्टी जर का भारतात आल्या तर ता भारताची भारताचं भवितव्य नक्की चांगलं होईल फिलॉसॉफिकल पातळीवरती तर हे तीन मुद्दे मान्य आहेत पण ग्राउंड रिॲलिटी बघता तर असा एक जो तुमच्याशी रिलेटेड प्रश्न आहे तो असा की भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत त्या प्रत्येकाबरोबर आपल्या संबंधात काहीतरी कमी जास्त होतं उदाहरणार्थ पाकिस्तान त्यांच्याबरोबर आपलं वैरस आहे चीन त्याच्यानंतर इकडं श्रीलंका मालदीवबरोबरचा आत्ताचा प्रश्न सो भारत आणि भारताच्या शेजारी हे वातावरण काही फारसं सुदिंग सध्या दिसत नाही किंवा नसतं बहुतांश वेळाला याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि शेजारी शांत असतील तर देश प्रगत होतो असं म्हणतात हे कितपत खरं आहे भारताचे भारताच्या शेजारांबरोबर संबंध फारसे चांगले कधीच नव्हते कधीतरी नेपाळबरोबर चांगले होते पुन्हा बिघडले मागचे काही वर्ष बांगलादेशबरोबर संबंध चांगले आहेत मालदीवबरोबर चांगले होते पण आत्ता ते बिघडले आहेत हे तुम्हाला माहिती आहे सगळ्या मीडियामध्ये त्यासंबंधी चर्चा चालू आहे पण असं सर्वसाधारण पाहिलं तर मागच्या पंच्याहत्तर वर्षात काय मागच्या दहा वर्षात काय आत्ता काय आपल्या शेजाऱ्यांबरोबर संबंध कठीण होते असं म्हणता येईल आव्हानात्मक होते अलीकडे एक असा समज पसरलेला आहे की आपल्याला शेजाऱ्यांबद्दल फार विचार करण्याची गरजच नाही आपण अमेरिकेशी संबंध चांगले ठेवूया रशियाशी पण चांगले ठेवूया युरोपशी चांगले ठेवूया कारण आपण आता खूप मोठा देश झालेलो आहोत महान राष्ट्र झालेलो आहोत तर आपल्याला ह्या छोट्या मोठ्या देशांची काय गरज नाही तर असं एक अशी एक मानसिक धारणा झालेली आहे त्यामुळे शेजाऱ्यांचे जे संबंध आहेत त्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे पण ज्यांना आपण यशस्वी राष्ट्र किंवा मोठी राष्ट्र मानतो बलाढ्य राष्ट्र मानतो ती सर्व राष्ट्र सगळ्यात जास्त प्राधान्य त्यांच्या शेजारच्या देशांबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी देतात उदाहरणार्थ अमेरिकेचं जास्तीत जास्त लक्ष कॅनडावरती असतं ज्या वेळेला अमेरिकेचा एक नवीन राष्ट्रपती निव निवडून येतो किंवा कॅनडाचा नवीन पंतप्रधान निवडून येतो तेव्हा पहिल्यांदा ते एकमेकांच्या देशात जातात नंतर मग ते युरोप आफ्रिका भारत चीन वगैरे बगरे बाकी सगळ्या विचार करतात रशियाचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा शेजारचा राष्ट्र बेलारूस आहे आणि त्यांची विचारसाठी पण एकच आहे तर आपण शेजारच्यांकडे दुर्लक्ष देऊ शकतो कारण आपण खूप मोठे आहोत आपल्याला ह्या छोट्या छोट्या राष्ट्रांची काही गरज नाही किंवा आपण अमेरिकेपासून फ्रान्सपासून जर्मनीपासून स्वीडनपासून शिकून शेजारच्या राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवण्याचं चा धोरण बनू शकतो हे एक राजकीय नेतृत्वावरतीच अवलंबून आहे की त्यांना काय प्राधान्य द्यायचं चर्चांमधले देश बदलत राहतात आधी काय रशिया आणि अमेरिका असं बायपोलर वर्ल्ड होतं मग नव्वद ते दोन हजार दहा दोन हजार आठच्या क्रायसिसपर्यंत अमेरिकेचं युनिपोलर वर्ल्ड होतं आत्ताही आपण जी चर्चा होतो त्याच्यात तीन पोल दिसतात की रशिया आहे अमेरिका आहे प्राधान्यानं रशिया आहे आणि चीनही आहे आणि असं म्हणतात की द पोस्ट अमेरिकन वर्ल्डमध्ये आता मल्टीपोलर जग झालेला आहे तिघांबद्दल तर आपण चर्चा सतत त्यांची नावं घेत होतो ह्या मल्टीपोलर जगात भारताचं स्थान काय आहे कुठं आहे आणि नक्की कोणकोणते प्लेअर आहेत जे ॲक्ट होत आहेत स्ट्रॅटेजिकली जगात अमेरिका रशिया चीन याशिवाय युरोप हा देखील महत्वाचा प्लेअर आहे अर्थात युरोपमध्ये ब्रेक्सिट झाल्यापासून ब्रिटन निघून गेल्यापासून थोडाफार कमतव कमकवतपणा आलेला आहे पण तरी देखील जिथपर्यंत फ्रान्स जर्मनी बेनेलक बेनेलक्स म्हणजे बेल्जियम नेदरलँड्स लक्झेंबर्ग स्पेन असे हे सात आठ देश जे आहेत जे मूळ म्हणजे ते युरोपचा जो गाभा आहे जिथपर्यंत हे देश एकत्र आहे तिथपर्यंत युरोप देखील एक महत्त्वाचा प्लेयर राहणार आहे त्यामुळे जग लोक तीन प्ले प म्हणतात पण युरोप हा देखील एक चौथा पोल आहे तो तेवढा व्हिजिबल नाही आहे कारण ते वेगळे देश असल्यामुळे पण हल्लीत युरोपमध्ये एकमेकांमध्ये एवढं सामंजस्य आणि त्यांची धोरणं पण अशी आहेत युरोप हा देखील एक महत्त्वाचा पोल आहे भारताचं ओवरऑल महत्त्व मागच्या एक वर्षात नक्कीच फेज बाय फेज वाढत चाललेलं आहे ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे भारताची आर्थिक जी स्थिती आहे जगामधली तुलनात्मकदृष्ट्या ती सुधारत चालली आहे आणि एक भारताचं जे मार्केट आहे म्हणजे एक आपला जो मिडल क्लास म्हणतात किंवा भारताचं मार्केट पोटेन्शियल आहे ते वाढत चाललेलं आहे तर त्याच्यामुळे भारताचं महत्त्व हळूहळू करून वाढत चाललं आहे त्यातून ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेचे मागच्या वेळेला आणि देखील ट्रम्पचं जे धोरण आहे तेच तसंच्या तसंच पुढे नेलं एक नवीन झालं म्हणे की अमेरिकेने चीनबरोबर जे सा सामंजस्याचे त्यांचे जे संबंध होते ते, ते सोडून चीनबरोबर वैमनस्य करायचं असं ठरवलं आणि चीनबरोबर वैमनस्य करायचं म्हणून त्यांना चीनच्या बाजूचे जे देश आहेत जवळपासचे ते एक म्हणजे भारत दुसरं जपान आणि तिसरं ऑस्ट्रेलिया ह्या तीन देशांबरोबर त्यांनी मैत्री करायची ठरवली ते त्यामुळे त्या ट्रम्पच्या त्या धोरणामुळे भारत आणि जपान खास करून आणि काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया ह्यांचं जे ग्लोबल जिओपॉलिटिकल्स ते त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे पण त्याचबरोबर आपण अमेरिकाविरुद्ध चीन ह्या सत्ता स्पर्धेत पण आपण आता अडकलो आहोत पूर्वी एखादं युद्ध झालं म्हणजे महायुद्ध झालं त्यावेळेस तर आपण स्वतंत्र देश नव्हतो पण समजा जरी महायुद्ध एकोणीसशे सत्तर साली झालं असतं पंच्याहत्तर झालं तर आपण न्यूट्रल राहू शकलो असतो आत्ता देखील युक्रेनच्या युद्धामध्ये दे आपण अलिप्त आहोत पण अमेरिका चीनमध्ये जर का युद्ध झालं तर आपण अलिप्त राहू शकणार नाही आणि त्याची आपल्याला झळ पोचेल हो तर त्यामुळे भारताचं महत्त्व नक्कीच वाढलेलं आहे ह्या ट्रम्प ह्यांनी धोरण बदलल्यानंतर परंतु त्याचबरोबर आपल्यावरची जबाबदारी आणि आव्हानं ही देखील वाढलेली आहेत आणि ही अशीच जो ज्या दिशेने प्रभाव चालू आहे त्या दिशेने आहे की ती हे असंच वाढत राहील आता ह्यामध्ये अचानक काही बदल झाला तर सांगता येत नाही पण तो असा काही बदल होईल असं दिसत नाही हा उलट एकंदरीत असं दिसते की अमेरिकेच्या निवडणुकीचा जी चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होईल काही निर्णय लागला म्हणजे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प किंवा रिपब्लिकन पक्षाचा दुसरा कोणी उमेदवार निवडून आला किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडन किंवा इतर कोणी निमेदवार निवडलं काही निर्णय लागला तरी अमेरिकेचे आणि चीनचे संबंध अजून बिघडतील आणि त्याच्यामुळे अमेरिका भारताला आणि जपानला ह्या दोन देशांना अधिकाधिक महत्त्व देईल आणि अधिकाधिक जवळ करण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे भारत जे जो ग्लोबल जिओस्ट्रॅटेजी गेम आहे त्यामुळे त्याच्यामध्ये भारताचं एक महत्त्वाचं असं स्थान असेल आणि आपली जबाबदारी पण असेल तर येत्या काही वर्षात शॉर्ट टर्ममध्ये आपण समजा दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला बोलतो आहे पुढच्या चार, चार पाच वर्षात दोन हजार तीसपर्यंत काय घडेल जगात असं वाटतं इन अ शॉर्ट टर्म दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ही जी पुढची पाच वर्षं होती ती जगाच्या विध्वंसाची तयारी करण्याची पाच वर्षं असतील ह्या काळामध्ये बरेचसे जगातल्या बऱ्याच भागात खास करून युरोप अमेरिका चीन रशिया ह्या भागामध्ये अतिरेकी राष्ट्रवादी अतिशय महत्त्वाकांक्षी असे नेते येतील आणि हे सर्व हळूहळू करून संपूर्ण जगाचं मिलिट्रायझेशन म्हणजे लष्करीकरण होण्याच्या दृष्टीने ते जगाला ओढतील हा एक धोका आहे परंतु हाच धोका असं नाही अचानक राजकारणात काही होऊ शकतं ह्या धोक्याची जाणीव होऊन लशी या धोक्याची जाणीव वाढत जाईल तो दो धोका थांबवण्यासाठी देखील अनेक प्रयत्न होतील पुढच्या काही काळामध्ये खास करून पुढच्या चार पाच वर्षात होणार नाहीत पुढच्या चार सात वर्षावर विध्वंशाच्या दृष्टीने तयार होईल पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यानंतर दशकामध्ये आणि अंतपेक्षितरित्या काही नेते एकूण एकोणतीस तीसच्या दरम्यान काही नेते काही सामाजिक प्रवाह नेते देखील नाही असे काही येतील की ते ह्याला बदल देऊन एक नवीन जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि हे नवीन जग कसं असेल त्याची पण आत्ता तयारी चालू आहे की जे चांगलं जे जग आहे ह्या नवीन जगामध्ये भूगोल राहणार नाही अस्तित्वात जो भूगोलचा विषय आपण शाळेमध्ये शिकत होतो तो भूगोलच राहायचा होईल ह्याचं कारण असं की आता उदाहरणार्थ इथून सध्या लंडनला जायला आठ तास लागतात लंडनहून न्यूयॉर्कला जायला सात तास लागतात पुढच्या पंधरावीस वर्षात अशी विमानं येतील की ती लंडनहून न्यूयॉर्कला एक तासात पोहोचतील किंवा दीड तासात पोहोचतील मुंबईहून लंडनला तुम्ही चार तासात पोहोचाल म्हणजे मुंबईला ब्रेकफास्ट घेतला की लंडनला जाऊन तुम्ही दुसरा ब्रेकफास्ट घेऊन संपूर्ण काम करून रात्री पुन्हा मुंबईला झोपायला येऊ शकाल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री प्लेनमध्ये झोपून तुम्ही मुंबईला दुसऱ्या दिवशी कामाला येऊ शकाल ट्रेनचा सध्याचा स्पीड भारतातला दोनशे किलोमीटरचा आहे चीन आणि जपानमध्ये काही काही ट्रेन्स असे आहेत की त्याचा पाचशे किलोमीटर स्पीड आहे हळूहळू करून ट्रेनचा स्पीड आठशे नऊशे किलोमीटर जाईल म्हणजे मुंबई दिल्लीचं अंतर अजून पंधरा वीस वर्षामध्ये साधारण तीन चार तासांमध्ये होईल अशी परिस्थिती झाली तुम्ही मुंबईला जाता का दिल्लीला राहता का एक येत ना म्हणजे तुम्ही मुंबईला एक दिवस राहून दिल्लीला एका दिवसासाठी येऊन एक म्हणजे विमान नाही ट्रेननी तुम्ही जाऊन येऊ शकता अगदी म्हणजे अपडाऊन करू शकता तुम्ही मुंबई लंडन अपडाऊ करू शकाल कारण प्लेनी आताच तास झालेलं असं लंडन म्हणा फ्रँकफर्ट म्हणा पॅरिस म्हणा तर हा ही जी गती येईल तंत्रज्ञानामुळे ह्या गतीमुळे भूगोल नावाचा जो प्रकार आहे तो नाहीसा होईल दुसरं भाषा नाहीशा होतील नाशा होतील म्हणजे भाषा नाहीशा नाही होणार पण भाषांमुळे जे फरक होता आता कृत्रिम पद्धतीचा आपण वाईट परिणाम बघितले पण कृत्रिम पद्धतीचा एक चांगला परिणाम असे होतील थे थे थे, की त्याचं भाषांवरती एवढा असा परिणाम होईल की तुम्ही समजा कोणातल्या मंगोलियातल्या माणसाशी मराठीमध्ये बोललात तर त्याला ते मंगोलियन भाषेत ऐकायला येईल आणि त्यांनी मंगोलियन भाषेत तो तुमच्याशी बोलला तर तुम्हाला ते मराठीमध्ये ऐकायला येईल फोनवरती तर त्याच्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाशी स्वतःच्या मातृभाषेत संवाद साधू शकाल पण त्याला ते त्याच्या मातृभाषेमध्ये क बोलता येईल त्यामुळे भाषेचा रोल काय असेल हा एक प्रश्न येईल सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठं एक ऐक्य निर्माण होईल आत्ता देखील तुम्ही जगामध्ये दे कुठेही गेलात तर आपल्या हिंदी सिनेमाची गाणी तुम्हाला गुणगुणताना बरेच लोक दिसतील कोरियातले जे म्युझिक आहे कोरियातले जे काही काही म्युझिक अल्बम आहे त्याचे यूट्यूबवरती दोन तीन चार अब्ज लोक बघतात जगाची लोकसंख्या आठ अब्ज आणि तीन चार अब्ज लोक व्ह्यूज त्याचे त्या म्युझिकचे आहेत ते सगळं खाण्याच्या पद्धतीमध्ये एक बदल होईल तर त्यामुळे एक नवीन विश्व निर्माण होईल ते जवळजवळ जे आपण आपल्या संस्कृतीमध्ये स्वर्ग असं जे आपण म्हटलं आहे अनेक रोग नाहीसे होतील कॅन्सरवरती आता सध्या संशोधन चालू आहे कॅन्सर नाहीचं होईल अझायमरवरती संशोधन झालं अझायमर नाहीचं होईल जसं पोलिओ जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे तसं कॅन्सर समजा संपुष्टात आला अझायमर संपुषत झाला तापावरती जर का नियंत्रण मिळालं तर असं एक नवीन विश्व निर्माण होईल आणि अशा एक एका विश्वाच्या आपण आत्ता प्रभातकाळी आपण आहोत परंतु त्याच्यावरती जो धोका आहे ते चार धोके जे मी सांगितले ते चार धोके आहेत तर पण हे जर का बदल होण्यासाठी असेल तर वसुदेव कुटुंबकम ही जी फिलॉसॉफी की जी फिलॉसॉफी केवळ भारतात नाही ती ती ह्याच्यामध्ये जपानमध्ये पण आहे जपानमध्ये वसुदेव कुटुंबकला चिक्क्यू मिंजो कुशुगी म्हणतात हां फक्त वसुदेव कुटुंबकम म्हणजे वर्ल्ड इज वन फॅमिली म्हणजे जग एक कुटुंब आहे तिथे चिक्क्यू मिंजो कुशुगी म्हणजे जग एक एक राष्ट्र आहे संपूर्ण जगच एक राष्ट्र आहे अशी एक फिलॉसॉफी आहे जपानमध्ये तर ही ज्या ह्या ज्या सगळ्या फिलॉसॉफीज आहेत त्या फिलॉसॉफीज जर का पुढे आल्या आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे एक बदल होतील तर हे जे सगळं येऊन एक नवीन जगाची निर्मिती दहा बारा वर्षानंतर व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये कृत्रिमपण्या खूप पॉझिटिव्ह रोल कळेल तर आज मानवतेपुढे हा प्रश्न आहे की आपल्याला पृथ्वीवरती एक स्वर्गसमान वातावरण निर्माण करायचं आहे का का तुम्हाला अभिमान 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 गर्व 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 द्वेष 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 आणि असं आयुष्य जगायचं आहे तर मग तो अभिमान राष्ट्राच्या नावाने असो धर्माच्या नावाने असो किंवा स्वतःच्या नावाने असो किंवा अजून कुठल्या नावाने असो तर जगाच्या भवितव्यामध्ये एका बाजूला आहे अभिमान एका बाजूला आहे गर्व एका बाजूला आहे द्वेष एका बाजूला आहे तिरस्कार एका बाजूला आहे संशय दुसऱ्या बाजूला आहे एक मानवतेची प्रगती पृथ्वीचं स्वर्गमा एक करण्यासाठी विज्ञानाची क्षमता दुसऱ्या बाजूला आहे संपूर्ण रोगांवरती इलाज करण्याची क क्षमता संप दुसऱ्या दुसऱ्या बाजूला आहे संपूर्ण पृथ्वीमध्ये तुम्ही एकत्र राहू शकाल का आपल्याला कुठल्या जगाचे पडलेलं नाही आहे जे काय व्हायचं ते का होईल ते चार दोन लोक आहेत ते काय ते नो ते सेक्रेटरी जनरल वगैरे करतील अशा संकुचित व्यक्तीने जगायचं आहे हा प्रश्न जगातल्या आठ आमच्या लोकांपैकी प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येकाकडे त्याच्यावरती विचार करायला पाहिजे पण प्रत्येकाने हे मा एक गोष्ट लक्षात पाहिजे की जगामध्ये मानवी संस्कृती ही आपल्या माहितीनुसार संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे त्याला ऑल्टरनेटिव्ह नाही आहे तेलाला ऑल्टरनेटिव्ह मिळतील खनिज पदार्थांना ऑल्टरनेटिव्ह मिळतील उद्या सौर ऊर्जेला देखील म्हणजे त्याचा यूज करण्यासाठी सौर ऊर्जेसाठी नाही पण त्याचा प्रॅक्टिकली यूजना ऑल्टरनेटिव्ह मिळतील पण मानवाला ऑल्टरनेटिव्ह नाही आहे तर आपल्याला ही मानवता पाहिजेल का ही मानवता आपल्याला वाचवायची आहे का हा जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकीचे सगळे प्रश्न सगळ्या भावना सगळ्या दुय्यम आहेत त्या काही काही नैसर्गिकदृष्ट्या दो दुम दुय्यम आहेत परंतु त्याला महत्त्व दिलं जातं ना खरोखर भाबडेपणामुळे असे काही काही अभिमान वगैरे वाटतात म्हणून महत्त्व दिलं जातं काही काही जणांना हुशार राजकीय नेते धार्मिक नेते वगैरे असतात ते त्यांचा मानसिक पिळवणूक करून त्या अशा गोष्टींचं महत्त्व वाढवतात तर त्यांच्या जाळ्यामध्ये आपल्याला पकडायचं आहे का आपल्याला खरोखरच एक नवीन सृष्टी एक नवीन मानवता एक नवीन भवितव्य निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का हा भारतातल्या जगातल्या प्रत्येक व्यक्ती पुढचा वीसशे चोवीस आणि पुढे येणाऱ्या काळामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सर तुमचे खूप खूप आभार नेहमीप्रमाणे प्रचंड एनलायटिंग प्रचंड नवीन काही सांगणारं आणि विचार करायला लावणारं मिळालं त्याच्याबद्दल आम्ही विचार करत राहू आणि आपण परत परत भेटत राहू धन्यवाद